कोकणात होळी म्हणजेच शिमगोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. आज सर्वत्र रंगपंचमी साजरी केली जात आहे. रत्नागिरीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी सर्व रत्नागिरीकरांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. व येत्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विजयी होऊन नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असेही माजी आमदार बाळ माने यांनी बोलले आहे. आठवडाभर संपूर्ण देशामध्ये होळीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतोय. या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामधली होळी म्हणजे त्याला शिमगा म्हणतो आपण, ती सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये आज साजरी होताना आपण पाहतोय. देशभरामध्ये धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून कोकणामध्ये पंचमीचा जो दिवस असतो त्या दिवशी रंगपंचमी साजरी होते. आम्ही भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा, भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीनं आज या ठिकाणी ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक रंगपंचमीचा उत्सव साजरा केलेला आहे. आणि एका अर्थानं 4 जूनला विजयाचा गुलाल जो लागणार आहे भारतीय जनता पार्टीचे 400 पार जे खासदार होणारा जो संकल्प आम्ही केलेला आहे त्या निमित्तानं आज आम्ही या रत्नागिरी गावचं दैवत असलेलं बारावाड्याचं श्रीदेव भैरीबुवाचं या ठिकाणी भैरीबुवाला आम्ही प्रार्थना केलेली आहे. आणि आज रंगपंचमी बारावाड्यामध्ये आमचा भैरीदेव त्या ठिकाणी